जिजाऊ मासाहेब संतापल्या होत्या आणि त्या रागानं शिवरायांना खडे बोल सुनावत होत्या जिजाऊ मासाहेब म्हणाल्या राजे दौलतीच्या वैयक्तिक राग द्वेष ठेवू नये तुम्ही चंद्रराव यशवंत मोरेंची गर्दन मारली ते योग्यच केलं त्याच्यासारख्या जुलमी अत्याचारी माणसाला ती योग्यच शास्त होती पण तुम्ही निष्पाप कृष्णाजींना कोणे हेतू मारले कृष्णाजी मोरेंना मारल्याबद्दल महाराजांनाही थोडस वाईट वाटत होतच महाराज म्हणाले महासाहेब आम्ही कृष्णाजींना अभय घोडपड्यांशी संधान साधून आमच्या सोबत बगावतीची कोशिश त्यानं केली आम्ही जेव्हा कृष्णाजीला जा विचारला तेव्हा त्यानं आम्हालाही दुरुत्तर दिली अपशब्दी केली मग रागाणावर होऊन मासाहेबांनी शिवरायांना समजावण्याचा प्रयत्न केला राजे असल्याच राग आणि सुडबुद्धीनं मराठे शाहीला तडे गेले शूर मराठा सरदार एकमेकांशी पिढ्यान पिढ्या वैर खोट्या अहंकारापाई करून बसले एकमेकांशी झुंजत बसले आणि परक्या यवनांचं फावलं राजे स्वराज्यात माणसं जोडायची की वैर वाढवत राहायचं तुम्ही मोऱ्यांची पिढीजात जावळीची गादी बुडवली मग त्यांच्याकडून लगेचच समजुतीची अपेक्षा समजुतीच्या भाषेची अपेक्षा करणं गैर नव्हे का थोडा समय त्यांना दिला असता त्यांना जरा खाण्यात ठेवलं असत तर ते हळूहळू त्यांनाही समजलं मराठेशाहीचं किती नुकसान झालंय ठाऊक नाही का आणि नकळतच जिजाऊ मासाहेबांना आपल्या वडिलांची लखुजी राजेंची आणि भावंडांची आठवण आली आणि मासाहेबांचे डोळे पानावले शिवरायांनाही मग आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी मासाहेबांची माफी मागितली यानंतर मासाहेबांनी कृष्णाजी यशवंतराव मोरेंच्या कुटुंबियांना अगदी प्रेमळ वागणुकीनं आपलं केलं त्यांच्या दुःखाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पोट पाण्याची व्यवस्था लावली आणि कृष्णाजी यशवंत मोरे यांचा चार पाच वर्षांचा मुलगा मानसिंग उर्फ मानाजी मोरे यांना जिजाऊ मासाहेबांनी आपल्या हृदयाशी कवटाळलं महापराक्रमी सरदार मानाजी मानसिंग मोरे हे जावळीच्या चंद्रराव मोरे घराण्याचे वंशज होते अत्यंत तडपदार आणि तेजस्वी वृत्तीचे गरम रक्ताचे ते सरदार होते मानाजी मोरेचा जन्म साधारणत साल सोळाशे पन्नासच्या आसपास झाला होता हे मानाजी मोरे म्हणजे संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्याच वयाचे आणि त्यांच्याच तोडीचे अति पराक्रमी योद्धे होते आणि मानाजी मोरे महाराजांच्या फौजेत साधारणत संताजी आणि सोबतच त्यांच्या सारख्याच हुद्द्यांवर शिलेदार म्हणून भरती झालेले होते तसं पाहिलं तर जिजाऊ मासाहेबांच्या भावांचे धनाजी जाधव हे पंटू होते मानाजी मोरे हे धनाजी जाधवांसोबतच मोठे झाले त्यामुळे धनाजी आणि मानाजी हे दोघही जिजाऊ अतिशय लाडके होते आणि साहजिकच धनाजी आणि मानाजी एकमेकांचे घनिष्ठ मित्रही होते नंतरच्या काळात मात्र संताजी राजे घोरपडे आणि मानाजी मोरे या दोघांची अतिशय घनिष्ठ मैत्री जमली होती कारण दोघही एकाच पथकात म्हणजे हंबीर हाताखाली होते पण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धनाजी जाधव संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या पडीतले लढवय्य शिलेदार होते आणि फक्त वीस बावीस वर्षांचेच जास्त अनुभव नसलेले तरुण पोरसौदा लढवय्ये होते म्हणूनच या तिघांच्या कामगिरीकडं अगोदरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष गेलंच नाही संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि मानाजी मोरे या त्रिमूर्तीकडं या पराक्रमी तीन तरुणांकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष पहिल्यांदा वेधलं गेलं ते साल्लेरीच्या सन सोळाशे बहात्तर साली झालेल्या भयंकर लढाईमध्ये या लढाईमध्ये या तिघांनीही महापराक्रम गाजवला होता महाराजांनी या तीनही पोरांचं फार कौतुक केलं होतं आणि मित्रांनो योगायोग पहा कि हे तिघही मित्र नंतर एका पाठोपाठ एक स्वराज्याचे सरसेनापती बनलेले होते मित्रांनो दुसऱ्यांदा या त्रिमूर्तीनं म्हणजे धनाजी जाधव संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे यांनी ही विलक्षण बेजोड कामगिरी करून दाखवली होती ती महाराजांसोबतच्या कर्नाटक मोहिमेत महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत या तीनही तरुण मुलांनी आपल्या महापराक्रमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यांची अगदी पारन फेडलेली होती महाराज या तिघांवर अतिशय खुश झालेले होते या तीन तरुणांमध्ये महाराजांना आपल्या स्वराज्याचं पुढचं भविष्य दिसत होत महाराज मोरेंच्या कामगिरीवर फारच खुश झाले होते दक्षिण दिग्विजय मोहीम पार पाडून येत असताना महाराजांनी मानाजी मोरेंना कोल्हापूर प्रांताची जबाबदारी दिली होती आणि ते साल सोळाशे सत्यात्तर च होत आपल्यावर दिलेली महाराजांनी ती जबाबदारी अगदी चोखपणे मानाजींनी पार पाडली होती आणि मग महाराजांनी मोठ्या विश्वासानं आपल्या मोहिमांच्या मागच्या फळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे ह्या आणि भयंकर गरम रक्तांच्या तरुणांवर सोपवली होती पण मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे ह्या दोघांच्याही स्वभावात उतावळेपणाचा आणि अति आत्मविश्वासाचा दुर्गुण होता तसेच हे दोघ जण थोडेसे मस्तवाल आणि बेशिस्तही होते आणि मित्रांनो या दोघांच्या यांच्या हाती नेतृत्व देऊन महाराजांना एकदा फार मोठा पश्चाताप झाला होता साल सोळाशे एकोणऐंशी साली जालन्याची अत्यंत मोहीम महाराजांनी काढली होती जेवढं जमेल तेवढं जालना लुटून स्वराज्याचं सैन्य परतही चाललं होतं सगळी मोहीम अत्यंत यशस्वीपणे चालली होती पण या मोहिमेदरम्यान या मोहिमेचे सेनापती सिदोजी निंबाळकर यांचा आदेश न जुमानता मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे यांनी मागाहून येणाऱ्या रणमस्त खानाला हुल देऊन पळून जाण्याऐवजी त्यांनी रणमस्त खानाला सरळ अंगावर घेतलं आणि त्याच्याशी खरोखरीची भयंकर लढत दिली त्यामुळंच मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे ही सगळी जालना अत्यंत आली होती मानाजी मोरे आणि संताजी यांच्या पथकांनी लष्कराची शिस्त मोडल्यानं हजारो मावळे या मोहिमेत ठार झाले या मोहिमेचे सैन्य प्रमुख अधिकारी खुद्द सिदोजी निंबाळकर वीर खुद ही वीरगतीला या दोघांच्या चुकीमुळे पडले खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनाही फार मोठा धोका उत्पन्न झाला होता ही जालना छत्रपती शिवाजी मोहीम म्हणजे महाराजांची शेवटची लष्करी मोहीम होती मानाजी मोरे व संताजी घोरपडे यांनी सैन्य शिस्त मोडून उतावळी केली म्हणून महाराजांनी या दोघांनाही नालायक ठरवून आपल्या मुजऱ्यालाही यायला बंदी घातली होती या दोघांची ही तोंड पाहण्यास सुद्धा महाराजांनी स्पष्ट नकार दिला होता आणि हे दोघ त्यानंतर आपल्या चुकांचा पश्चातापून रडून रडून अगदी काळे ठिक्कर पडलेले होते मित्रांनो दुर्दैवानं नंतर महाराजांचा सोळाशे ऐंशी साली काळ झाला त्यामुळेच महाराजांसमोर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची किंवा आपल्या चुका महाराजांसमोर सुधारून दाखवण्याची संधी कधीही पुन्हा मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे यांना मिळालीच नाही पण मित्रांनो जालन्याच्या मोहिमेच्या वेळी केलेल्या घोडचुकानंतर मानाजी व संताजी पूर्णपणे बदलले हे दोघही त्यानंतर अत्यंत अत्यंत लागले आणि जबाबदारीनं नेतृत्व स्वीकारून जबाबदारीनं वागू लागले मानाजी मोरेंनी आणि संताजी घोरपडेंनी आपल्या चुकांपासून फार मोठी शिकवण घेतली होती आणि यानंतर मात्र मानाजी मोरेंनी संभाजी महाराजांच्या काळात महापराक्रम गाजवला मानाजी मोरे हे नाव महाराष्ट्रात दुमदुमू लागलं ते सोळाशे ब्याऐंशी साली मानाजी मोरेंनी नाशिक जवळ रामशेदच्या किल्ल्याभोवती वेळा घालून बसलेल्या शाब्दी खान अर्थात शहाबुद्दीन खान फिरोजंगच्या फौजेवर यलगार केला होता अत्यंत खतरनाक मानल्या जाणाऱ्या शाब्दी खानचा भक्कम वेडा फोडून मानाजींनी रसद रामशेज किल्ल्यावर पोहोचवली होती हा मानाजी मोरेंचा यलगार इतका भयंकर होता कि शाब्दी खानाचे पाचशे घोडेस्वार त्यांनी पहिल्या फटक्यातच लोळवले होते या पराक्रमाच्या वेळी मानाजी मोरेन सोबत रुपाजी भोसले हेही सरदार होते मानाजी मोरेंनी रामशेजच्या किल्ल्याजवळ दाखवलेले या पराक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यावर फार खुश झाले होते आणि मग शंभू राजांनी मोठमोठ्या आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या मानाजींवर सोपवल्या होत्या आता मानाजी मोरेंच स्थान सरदारांमध्ये उंचावलं होत मानाजी मोरेंची तलवार आता तेजानं तळपू लागली होती मानाजी मोरेंची तलवार भयंकर पराक्रम दाखवू लागली होती संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये मानाजी मोरेंचं स्थान दिवसेंदिवस वाढतच चाललेलं होतं पण मित्रांनो एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी एक दुर्दैवाचा घाला मानाजी मोरेंवर आला मानाजी मोरेंना संभाजी महाराजांनी अटक करून त्यांच्या हातापायांमध्ये बेड्या ठेकून त्यांना कोठडीत फेकून देण्याचा म्हणजे अदब खाण्यात टाकून देण्याचा आदेश दिला होता त्यानुसार मानाजी मोरे तुरुंगात गेले त्यावेळी रायगडवर हल्ला करायला येणाऱ्या शहाबुद्दीन फिरोजंग उर्फ शाब्दी खानाबरोबर केल्याचा अर्थात स्वराज्यासोबत गद्दारीचा राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता पण त्यावेळी मानाजी मोरेंविरुद्ध कुठलाही सबळ पुरावा महाराजांच्या हाती मिळालेला नव्हता मित्रांनो ती परिस्थितीच अशी होती की त्यावेळी चहू बाजून स्वराज्यावर संकटांची वादळ गोंगावत होती तंबू राजांविरुद्ध दोन तीन वेळा कट करण्याचा प्रयत्नही झाला होता आपलं कोण परक कोण हे काहीच समजायला मार्ग नव्हता रात्रंदिवस लढाया कट यांना उत आला होता केवळ मानाजी मोरेंचा संशय आला आणि महाराजांनी त्याला कोठडीत टाकलं कारण अशा अत्यंत गरम रक्ताच्या महापराक्रमी मातब्बर सरदाराला मोकळ ठेवण्याचा धोका त्यावेळी शंभूराजे बिलकुल स्वीकारू शकत नव्हते पण मित्रांनो मानाजी मोरेंना अटक होण्याचं खरं कारण मात्र वेगळं होतं मानाजी मोरेंना अगदी जाणीवपूर्वक खोट्या कटामध्ये अडकवण्यात आलं होतं झालं असं होतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये मंत्रिमंडळ कारभारी आणि सरदारांचे गट पडलेले होते प्रल्हाद पंत आणि मानाजी मोरे हे रामचंद्र पंत अमात्य यांच्या गोटातले रामचंद्र पंत अमात्यांचे अगदी जवळचे जिवलग मित्र होते

प्रल्हाद पंत आणि मानाजी मोरे या दोघांविषयी संशय उत्पन्न करून या दोघांनाही अटक करायला सांगितलं होतं जर खरोखरच या दोघांविरुद्ध थोडा जरी पुरावा छत्रपती संभाजी महाराजांना मिळाला असता तर छत्रपती संभाजी महाराजांनी या दोघांचीही नक्कीच गर्दन मारली असती कारण पुरावा मिळून माफ करण्याचे ते दिवसच नव्हते आणि दुर्दैवानं या दरबारी सुप्त राजकारणाचा फटका बसून मानाजी मोरेंसारख्या महाकर्तबगार सरदाराला केवळ संशयावरून हातापायात बेड्या अडकवून अदबखान्यात पाच वर्ष सडावं लागलं रामचंद्र पंत अमत्यांनी प्रल्हाद पंत आणि मानाजी मोरेंना सोडवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांकडे खूप अर्ज आणि विनवण्याही केल्या होत्या पण कवी कलशानं रामचंद्र पंतांची डाळ काही शिजू दिली नाही जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं अटक केली होती तेव्हा महाराणी येसुबाईंच्या आदेशावरूनच मानाजी मोरेंची आणि प्रल्हाद साल सोळाशे एकोणनव्वद साली करण्यात आली होती पण तरीही स्वराज्याबद्दल कटुपणा किंवा गद्दारीचे विचार मानाजी मोरेंच्या मनाला चुकूनही शिवले नव्हते बादशाह आलमगीर औरंगजेबानं मानाजी मोरेंना असा निरोपही पाठवला होता की तू जावळीचा राजकुमार आहेस तू मला सामील हो मी तुला जावळीची गादी मिळवून देतो पण स्वराज्यनिष्ठ मानाजी मोरेंनी औरंगजेबाच्या या प्रस्तावाकडे अगदी डुंकूनही पाहिलं नव्हतं तुरुंगातल्या पाच वर्षांच्या हाल अपेष्टा सहन करूनही मानाजी मोरेंच्या मनात स्वराज्याबद्दल कुठलीही कटुपणाची भावना नव्हती आणि मग मात्र छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये मानाजी मोरेंची तलवार पुन्हा एकदा वेगानं तळपू लागली विजेसारखी प्रहार करू लागली पराक्रमाचे अनेक विक्रम मानाजी मोरेंनी रचले पण त्यावेळी संताजी आणि धनाजी अक्षरशः सूर्यासारखे मराठी क्षितिजावर तळपत होते आणि मानाजींच्या दोन मित्रांच्या महापराक्रमांसमोर मानाजी मोरेंच कर्तृत्व थोडस दुर्लक्षितच झालं किंवा झाकोळलं गेलं असं आपण म्हणू शकतो मित्रांनो जेवढा मान सन्मान त्यांच्याच वयाच्या संताजी आणि धनाजींना मिळाला होता तेवढा मात्र दुर्दैवानं मानाजी मोरेंच्या वाटेला आला नाही पण त्यावेळी लष्करामध्ये संताजी आणि धनाजी नंतर केवळ मानाजींच नाव घेतलं जायचं हेही वास्तवच होत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठे शाहीतली सगळ्यात काळी दुर्दैवी घटना म्हणजे संताजींसारख्या महान तेजस्वी वीराबद्दल गैरसमज करून घेऊन त्यांची सोळाशे शहाण्णव साली झालेली नागोजी मानेद्वारा हत्या संताजी नंतर स्वराज्यामध्ये मराठी शाहीत नेतृत्वाची एक भयंकर मोठी पोकळी निर्माण झाली होती सेनापती धनाजी जाधवांना संताजींसारखी साथ देणारं कुणीतरी हवं होतं आणि मग ही पोकळी भरून काढण्याचं काम मानाजींनीच केलं स्वराज्याच्या सरसेनापती पदावर संताजी राजे घोरपडे नंतर सुमारे दहा ते बारा वर्ष धनाजी जाधव रावत होते आणि धनाजी जाधवानंतर जेव्हा तारा साहेब आणि थोरले शाहू महाराज यांच्यामध्ये स्वराज्याची सातारा आणि कोल्हापूर गादींमध्ये विभागणी झाली होती तेव्हा सातारच्या गादीचं सरसेनापती पद हे शाहू महाराजांनी अत्यंत समर्थ अशा मानाजी मोरेंकडच मोठ्या विश्वासानं सोपवलं होतं आणि मित्रांनो त्यावेळी धनाजी जाधवरावांचे महापराक्रमी पुत्र चंद्रसेन जाधवराव हे शाहू महाराजांना सोडून महाराणी ताराणी साहेबांच्या गटाकडे गेले होते आणि चंद्रसेन जाधवांनी शाहू महाराजांसाठी फार मोठ आव्हान उभं केलं होतं आणि त्यावेळी बिकट परिस्थितीमध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांना उत्तम साथ देऊन सातारची शाहू महाराजांची गादी बळकट करण्याचं अवघड काम हे मानाजी मोरेंनी साध्य केलं राज्याच्या सरसेनापती पदाची जबाबदारी मानाजी मोरेंनी साल सतराशे नऊ ते सतराशे सोळा म्हणजे तब्बल सात वर्ष काही शारीरिक व्याधींमुळे आणि वाढत्या वयामुळं ते आजारी पडले म्हणून शाहू महाराजांनी त्यांना सेवेतून अगदी सन्मानाने मुक्त केलं होतं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर अगदी अल्पावधीतच त्यांचं देहावसन झालं मित्रांनो अत्यंत महापराक्रमी स्वराज्यनिष्ठ पण महाराष्ट्रानं ज्यांच्या पराक्रमाकडे सतत दुर्लक्ष केलं अशा या स्वराज्याच्या महान सरसेनापतीस मानसिंह उर्प मानाजी कृष्णाजी मोरे यांना माझे सादर प्रणाम मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या